चिक्कार सभासद. ते लक्षात राहतं बघा. चिक्कार सभासद किंवा भिक्कार सटासट. याच्यावरती बांडगुळ आहे बरं का, आणि त्या बांडगुळावरती कावळा बसलाय. आता एक गंमत बघितली का, मी जेव्हा असं बोट केलं ना तेव्हा तो कवडा धचकला कावळा. कारण माहितीये, त्याला ही बंदुकीची नळी वाटते किंवा काडी वाटते किंवा त्याला असं वाटतं की समोर इज गोइंग टू किल मी. म्हणून आम्ही सांगताना सांगतो की समजा तुम्हाला सांगायचंय मला तो पक्षी कुठे वाढतोय, तर तुमच्या तो साधारणपणे 1 o'clock आहे, माझ्या 12 o'clock आहे, तुमच्या रेफरन्समध्ये आणखीन पलीकडे 2 o'clock आहे तो बसलेला. तिथे क्लॉक इमॅजिन करायचं आणि मग सांगायचं. आपलं बिहेवियर आणि पक्ष्यांचं बिहेवियर याच्यात खूप फरक आहे. आपण असं काय म्हणतात त्याला पूर्वग्रह दूषित असतो, आपण माणूस आहोत इथे, आपण मनुष्य प्राणी म्हणून नाही राहत. मी प्रयत्न केला असा राहण्याचा 400 दिवस एका जंगलात नागझिऱ्याच्या, मनुष्य प्राणी म्हणून राहायचं त्याचं खूप सोपं नाही आहे. आपल्या अंगावरचे जे बुरखे असतात ते टराटारा फाडून फेकून द्यावे लागतात. आणि मी जंगलातलाच एक आहे असं समजायला मला 6 महिने लागले. नाही का, आपले अभिनिवेश असतात ना वेगवेगळे, आपल्याला असं वाटतं की हा आता इथून कोणतरी गेला, अर मग तुम्ही त्यांच्याकडे बघता, मग वॉट एव्हर, मग त्याला बाजूला व्हा इकडे, ते जागा करून देणार आपण त्यांना. आपण एकमेकांशी बोलताना सुद्धा वेगळ्या पद्धतीने बोलतो, काही वेळेला आपण जेस्चर्स करतो, काही वेळेला आपण हातवारे करतो, काही वेळांना मोठ्यांदा बोलायची सवय असते, काहींना हळूहळू बोलायची सवय असते. तर या सगळ्याचं एक इम्प्रेशन निर्माण होतं वन्य प्राण्यांवरती आणि पक्ष्यांवरती, आणि ते जनरली आपल्याला भीतात जनरली. पण ती भीती घालवायची असेल तर तुम्हाला त्यांच्याशी एकरूप व्हावं लागेल. तर तसं मी शिकलो होतो थोडं थोडं, अगदी नाही पूर्ण, पण समजा झाडाच्या कोडाला तुम्ही असं शांतपणे टेकून बसता ते येतात पक्षी जवळ आपल्या, आपण काही करत नाही हे लक्षात आल्यावरती. किंवा कदाचित आणखीन काही वर्ष मी सतत त्याच अवस्थेत राहिलो असतो त्या जंगलात, तर कदाचित काही पक्षी अगदी जवळ आले असते. किंवा गावामध्ये चिमण्या ज्या असतात त्या, तर एक चिमणी कधी कधी माझ्या खांद्यावरती येऊन बसायची, पटी उडायची, नंतर माझी मान अशी हलवली की पटी यायची बसायची. तर आपण खरंच पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या इतकं जवळ जाऊ शकतो का, तर मला ते अगदी शक्य वाटतंय. सर आमच्याकडे काही न करता चिमण्या येतात, मी समजा काही खात असेल तर शेजारी येतात आणि छानपैकी खात बसतात. आणि ते आपल्या आपल्याला आपण जे पिक्चरमध्ये बघतो ना किंवा याच्यात बघतो काय वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये की आपले आपल्या देवदेवता दाखवतात त्याच्यामध्ये आणि मग त्यांच्या अवतीभोवती प्राणी फिरताना किंवा व्हॉटेवर, तर ते अजिबात शक्य नाही, अशक्य नाही, खूपच ते पॉसिबल. कुठला आवाज आहे? काय म्हणजे का, आपण जे ते देतो ना त्यांना ते सगळं प्रोसेस्ड फूड असतं. तर नॉट अ सिंगल ॲनिमल ऑर अ बर्ड इन दिस वर्ल्ड ईट्स प्रोसेस्ड फूड. पण त्याला अक्कलच नाही ना, कारण त्याच्या इंटेलिजन्सपेक्षा इन्स्टिंक्टवरती त्याच्या सगळ्या हालचाली किंवा त्याची लाईफस्टाईल अवलंबून असते. त्यामुळे तो इन्स्टिंक्टिव्हली ते खाण्याचा प्रयत्न करतो, बाय चॉईस नाही. तर त्यामुळे त्याच्यावरती बराच, इव्हन आम्ही जनरली काय सांगतो की पक्ष्यांचं निरीक्षण, पक्ष्यांचं संरक्षण आणि पक्ष्यांचं संवर्धन हे पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही पक्ष्यांच्या संवर्धनाचा विषय काढता तेव्हा तुम्हाला असं पटकन वाटू शकेल की अरे आपण यांना भरवलं पाहिजे, काहीतरी खायला घातलं पाहिजे, किंवा पक्ष्यांना खायला घातलं म्हणजे मी त्यांचं संवर्धन केलं. तर ते तसं नाही आहे. मी असं सुचवीन कदाचित की पक्ष्यांना खायलाच घालायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यांना अन्न देणारी झाडं लावा, नाही का, म्हणजे जास्त परमनंट असं कोण होईल का. धान्य टाकतात, धान्य नाही गरज, नाही गरज. पुण्या मुंबई पुण्यात तर मी असं ऐकलंय की साधारणपणे 6 lakh कबूतर आहेत, पण ही कबूतर जी आहेत त्यांचे असे ठी आहेत, त्यांचे असे कप्पे आहेत,
तर तिथे ते सगळे एकत्र केले तर ते साधारणपणे 5 ते 6 लाखांपर्यंत कबुतर होते. तर यू कॅन इमॅजिन द अमाऊंट ऑफ फूड दे मस्ट बी कन्झ्युमिंग इन अ सिंगल डे. ठाणे मुंबई खूप ठिकाणी इकडे खूप आहेत आमच्या. तर त्यांना आपण खायला घालणं बंद केलं, सगळ्यांनी असं ठरवलं की खायला घालायचंच नाही त्यांना ना. आपण त्यांची रसद तोडली समजा या पक्ष्यांची, तर काय होईल? तर त्यांना स्वतःला प्रयत्न करावा लागेल अन्न मिळवण्यासाठी, ओके नाही? म्हणजे ते एक्सरसाइज करतील, ते हालचाल करतील, त्या इकडे तिकडे जातील आणि मग नंतर त्यांना असं लक्षात येईल की त्या प्रोसेसमध्ये कॉम्पिटिशन पण एक आहे. आता कॉम्पिटिशन असल्यासारखं चित्रच दिसत नाही. लोक उंजळी भरून शिवाजी पार्कला कबूतर खाण्यामध्ये उंजळी भरभरून टाकतात, पोती असतात, पोती ठेवलेली असतात आणि हा ते याचं कित्येक माणसाचं लक्षण आहे ना. आणि कबूतर हे अहिंसेचं प्रतीक आहे म्हणून त्याला भरवण्याचा जास्त प्रयत्न होतो. शांतीचं प्रतीक आहे त्यांच्या धर्मांमध्ये. म्हणजे त्या धर्माशी आणि त्याचे काही घेणं नाही. गुजराती, कच्छी, मारवाडी सगळे लोक तिथे येतात आणि ते त्यांना भरवतात. तर त्यांनी त्यांच्या धर्मात ते सांगितलंय तर त्यांना त्यातल्या त्यात सहजशक्य काय करणं संपूर्ण दिवसाच्या कॅलेंडरमध्ये दिनचर्येमध्ये, तर पक्षांना भरवणं म्हणून ते पक्षांना भरवतात. ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. पण त्याच्यानंतर मग पक्ष्यांना गाठी खायला घालणं, फाफडा खायला घालणं, शेव खायला घालणं, समुद्राचा चिप्स, अशा गर्ल्स ना असे चिप्स फेकतात आणि ते वरच्या वर कॅच करतात आणि तर त्यांची कम्प्लीट वाट लागते पक्ष्यांची. एक म्हणजे त्यांचा बॉडी मेटाबॉलिझम रेट बिघडतो पूर्णपणे आणि ते अननॅचरल फूड असल्यामुळे त्यांना डायजेस्ट करायला खूप वेळ लागतो आणि काही पक्षी चक्क आजारी पडतात आणि काही पक्ष्यांमध्ये फॅट वाढतात. कारण ते फॅटी फूड असतं सगळं, बटाटा आणि हे ते सगळं, आणि त्याच्यामुळे त्यांची ॲजिलिटी कमी होते. आणि असे जे पक्षी आहेत ते नैसर्गिकरित्या रानामध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांपेक्षा वेगळे दिसतात आणि ते तुम्हाला ओळखू येतात ते पक्षी. आणि असे पक्षी हे व्हल्नरेबल असतात, त्यांच्या प्रिडेटर्सना लवकर बळी पडण्याची शक्यता वाढते ज्यांना आपण असं आर्टिफिशियली खायला घालतो त्यांना. म्हणून आम्ही शाळांमध्ये जे सांगतो ना की काय करण काय करू नका, म्हणजे निसर्ग संवर्धन निसर्ग संरक्षण ह्या फार सुंदर कल्पना आहेत, करणं महत्त्वाचं आहे, पण कुठपर्यंत आपण माणूस म्हणून आपलं नक्त नाक खुपसायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि पुष्कळदा अशा कृती दिसतात मला आजूबाजूला घडताना की हे नसतं केलं तर बरं झालं असतं असं वाटतं. त्याच्यामध्ये वृक्षारोपण हा पण खरं खूप मोठा विषय आहे की का करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे आणि कुठे करायला पाहिजे याचा विचार होत नाही आणि ते थोडंसं असं भावनेच्या भरात होतं आणि त्याच्यातून मग अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे ग्रीन कव्हर्स जी झालेली आहेत आपल्या देशामध्ये काही ठिकाणी, दे आर कॉल्ड मोनोकल्चर पॉकेट्स. निसर्गाला मोनोकल्चर म्हणजे एकसंवर्ध मान्य नाही आहे, निसर्गाला मिक्स्ड कल्चर मान्य आहे. आपण कल्पना करू की या 150 एकराला समजा उंच कुंपण बांधलं असतं, घरं बांधा तुम्ही, घरं तशीच राहू दे आणि असंच्या असं सोडून दिलं असतं, तर निसर्गाने इथे काय केलं असतं याला खूप महत्त्व आहे. हा अँथ्रोपोसेंट्रिक विचार आहे की मला इथे झाड हे पाहिजे, मला इथे चिपकू पाहिजे, मला इथे हेच पाहिजे, मला इथे असंच पाहिजे, मला इथे डांबर पाहिजे. हे किती तापत असेल यू कॅन इमॅजिन उन्हाळ्यामध्ये. तर हे अन्नॅचरल आहे पूर्णपणे. हा विचारच अनैसर्गिक आहे की डांबर टाकायचं इथे. समजा लोक आले असते चालत किंवा त्यांच्या गाड्यांनी, थोडीशी धूळ उडाली असती, तर काय बिघडलं असतं? इथे पाणी जिरण्याचं प्रमाण किती वाढेल ना इथे जर का माती असेल तर. इथे वॉटर रन ऑफ टिकेल का? वॉटर रन ऑफ निघून जाईल सगळा. तर हे हा विचार फार महत्त्वाचा आहे की आपण जर का एखादी गोष्ट निसर्गावरती सोपवली तर निसर्ग काय करतो? तर तो स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम असतो. त्याला कुठल्याही प्रकारची माणसाची गरज नाही आहे निसर्गाला, नाहीतर जंगलं तयारच झाली नसती. आणि जंगलामध्ये बघा मिक्स्ड कल्चर कसं असतं. जंगलातल्या कोणत्या झाडाला कोण पाणी घालायला जातं, जंगलातल्या कोणत्या झाडाला कोण फर्टिलायझर देतं, कोणत्या झाडाला कोण काठी लावतं आधाराची, कोणी नाही. आणि आपण म्हणतो की जंगलातली डायव्हर्सिटी ही इथल्या डायव्हर्सिटीपेक्षा जास्त आहे, म्हणजे ते सिद्ध झालेलं आहे की निसर्गाने जे निर्माण केलेलं असतं तिथेच बायोडायव्हर्सिटी दिसते ना. जैविक विविधता किंवा त्याला एक छोटा शब्द जीविधता असा एक मी कॉईन करण्याचा प्रयत्न करतो, जीवांची विविधता जीविधता. तर अशा प्रकारे हा विचार फार महत्त्वाचा वाटतो. म्हणून
पृथ्वीवरती काही कोपरे हे तसेच चढून दिले पाहिजे, डू नथिंग प्रिन्सिपल, तसेच चढून द्या. तर असे प्रयोग झालेत याच्यावर यापूर्वी, आणि तिथली जैविक विविधता ही एका क्लायमॅक्स पोझिशनला जाते, शिखर अवस्थेमध्ये जाते तिथली परिसंस्था, आणि ती शिखर अवस्थेत गेली की मग नंतर आपोआपच देर इज अ डूम. पण ते नैसर्गिकरित्या तरी होतं, नाही का, माणसामुळे नाही झालं, ते नैसर्गिकरित्या होतं. मग परत काही वर्षांनी तिथे ती सिस्टीम परत रिव्हाईव्ह होते, झाडं खाली पडतात. तुम्ही मला सांगा, 1000 किलो वजनाचा गवा जेव्हा निसर्गात मृत्यूमुखी पडलेला दिसतो, तेव्हा तिथे काय महापालिकेचे सफाई कामगार येतात का त्याला घेऊन जाण्यासाठी, झाडण्यासाठी? कोण काम करतं? अहोरात्र काम करते एक सिस्टीम, आणि त्याच्यामध्ये छोट्या माशांपासून ते आपल्या गरसापर्यंत अनेक प्राणी असतात, अनेक पक्षी असतात, जे त्यांचा घास त्या मेलेल्या गव्यातून घेऊन जातात. आणि साधारणपणे महिनाभरामध्ये तिथे फक्त सांगाडा शिल्लक राहतो. आपल्याला जर काय सांगितलं 1000 किलो बायोमास हा तुम्हाला कुजवायचा आहे आणि तुम्हाला नष्ट करायचा आहे, तर आपल्याला किती प्रोसेसेस वेगवेगळ्या करायला लागतील? हे निसर्गात आपोआपच घडताना दिसतं, त्यामुळे रिसायकलिंग सुद्धा इनबिल्टच आहे ना सगळं. कोणी वास येऊ देत ना, वासाने काय फरक पडणार आहे? उलट कसं असतं की समजा आता एखादी डुकरांची टोळी आली आणि ती खरोखरच भुकेली असेल, तर मी हे एक महिन्याचे सांगितले ते खूप जास्त आहे, 15-20 दिवसांमध्ये तिथे फक्त हाडं शिल्लक राहतात आणि त्या हाडं सुद्धा खाल्ली जातात नंतर. तरस हाडं खातो, तरसाच्या दाढा जाड असतात. आणि हिमालयात जर का तुम्ही गेला तर एक निसर्गाने एका पक्ष्याचीच नियुक्ती केलेली आहे हाडं खाण्यासाठी, आणि त्या पक्षाचं नाव आहे बिअर्डेड व्हल्चर, त्याला लॅमर गायर असं नाव आहे, आणि इंग्लिशमध्ये त्याला बोन ब्रेकर म्हणतात. हा पक्षी काय करतो, सगळ्यांचं खाणं होऊ देतो आणि फक्त हाडं शिल्लक राहतात. तर त्याला मांसामध्ये इंटरेस्टच नसतो, त्याला हाडांमध्ये इंटरेस्ट असतो, कॅल्शियम, म्हणून तो खाली उतरतो आणि ते हाड फोडतो कसं? त्याच्याकडे काही शस्त्र नाही आहे, त्याच्याकडे यंत्र नाही आहे, त्याच्याकडे कुठली सुविधा नाही आहे हाड फोडायची, म्हणून तो हाडाचा साधारणपणे मनगटा एवढा जाड आणि एवढा लांब तुकडा असा चोचीत घेतो आणि आकाशात उडतो, आणि जिकडे रॉक सर्फेसेस असतात त्याच्यावरती तो टाकतो तो तुकडा, की त्याची स्प्लिंटर्स होतात सगळी, आणि मग तो परत खाली उतरतो आणि मग ती जी स्प्लिंटर्स असतात ती गिळतो आणि त्याच्या आतमध्ये मॅरो असतो, बोन मॅरो. 90% अन्न हे बोन मॅरोनी बनलेलं आहे या पक्षाचं. तो बोन मॅरो इतर जण कसे ऍक्सेस करतील मला सांगा ना, फोडल्याशिवाय. मग तो ऍक्सेस करतो आणि तो बोन मॅरो खाऊन टाकतो. म्हणजे अक्षरशः शेवटच्या आडापर्यंत निसर्गात तसं म्हटलं तर काही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. ही जी सिस्टीम आहे ही फार अमेझिंग आहे, आणि ती अबाधित ठेवणं म्हणजेच नेचर कॉन्झर्वेशन करणं. त्यांची संख्या अजून आहे, बेडेड वल्चर्स भरपूर आहे, भरपूर आहे हिमालयात, भरपूर वल्चर्स आहे. आम्ही दरवर्षी चक्राता नावाची एक जागा आहे तिथे जातो, तर तिथे आम्ही 150 गिधाडं बघतो एकेका वेळेला, आणि फार महत्त्वाचं सफाईचं काम ही गिधाडं हिमालयातल्या सिस्टीम्समध्ये करत असतात. सगळ्या हिमालयन सिस्टीम्स ज्या आहेत त्या स्वच्छ ठेवण्याचं काम ही गिधाडं करतात, आणि त्यांची संख्या वाढती आहे कारण डायक्लोफेनॅक तिथपर्यंत पोहोचलेलं नाही, डायक्लोफेनॅक फ्री एरिया आहे तिकडचा.